ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नायलॉन मांज्यामुळे पक्षी त्याचबरोबर नागरिक जखमी होण्याच्या घटना घडत असतानाच आता नाशिकमध्ये नायलॉन मांज्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन विद्युत ट्रान्सफॉर्मर जाऊन खाक झाल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. विद्युत तारांमध्ये अडकलेल्या नायलॉन मांज्याच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन विद्युत ट्रान्सफॉर्मर जाऊन खाक झाल्याचा प्रकार क्रांतीनगर या भागात घडलाय. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही तास खंडित झालेला होता. त्याचबरोबर विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक आग लागल्यानं नागरिकांमध्ये देखील प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे. या शॉर्ट सर्किटमुळे क्रांतीनगर, रामवाडी, हनुमानवाडी, नवनाथनगर भागातील विद्युत पुरवठा काही तास खंडित झालेला होता. दरम्यान या भागात असलेल्या उच्च दाबाची केमल भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. तसंच या ट्रान्सफॉर्मरची नियमित देखभाल करण्यात यावी तसंच नव्यानं केबल टाकावी अशी मागणी यावेळी स्थानिकांनी विभागीय उपअभियंता यांच्याकडे केली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.